चांगल्या मॅगीची वाट कशी लावायची ते फक्त यांच्याकडूनच शिकायचं. उद्या जाऊन या मॅगी मध्ये चहा पण टाकायला बसले. हे डोक्यावर पडेल माणसं आहे, काही पण करतील. ज्यांनी ज्यांनी मॅगी खाल्ली त्यांना कसं वाटलं असेल. याने तर फक्त तोंडातून काढली पण माझ्यासारखं हार्ट अटॅक येऊन तिथंच मरल. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन रोस्टिंग व्हिडिओ मध्ये. तर आज आपण असे काही पदार्थ बघणार आहोत की जे पदार्थ आपण खाणार नाही पण पाहूनच कोमात जाऊ. या चहाचं नाव आहे रूअफजा गुलाबी चहा. रूअफजाचा कोणी चहा बनवतं का? अरे भावा, यांच्या जागे डोक्यावर पडलेली माणसं काही पण बनवतात. बंद करो हात जोड के मैं देख के तुझे को दिल बोले. जिलेबी चाट, जिलेबीचा पण चाट राहतो. हे काय आता? त्या जिलेबीवर किती अत्याचार केले जात आहे. एवढे अत्याचार पाहून ते जिलेबी सुद्धा म्हणाल घर जाना घर जाना. हे काय आता? गुलाबजामचा समोसा. हे दोन्ही पण पदार्थ सेपरेट असतात दलिंदाराव. ज्यांचा अर्धा मेंदू सडलेला असतो ना तेच असे पदार्थ बनवतात. पकोडे के अंदर ओरियो है, ये देखिए ओरियो की. ओरियो बिस्किट पासून कोणी भजे बनवतं का? यांच्या मेंदूची वाढ नाही झाली वाटतं अजून. यांना ओरिओ बिस्किट दुधात बुडून खायची गरज आहे. आणि हे सडलेले मेंदूचे ओरिओचे भजे बनवताय. जनता माफ नाही करेगी. पानी में मैगी बनती है हर जगह, यहाँ बनती है फेंटा में मैगी. और आप बिल्कुल सही सुन रहे हैं, फेंटा के अंदर मैगी डाली जा रही है यहाँ पे. ये येड्रा तळे त्या पदार्थांची पार वाट लावायला निघाली. फेंटात मैगी, समोसा मध्ये गुलाब जाम, चहा मध्ये रोब जा, पार वाटोळ करून टाकले त्या पदार्थांचं. तर भेटूया अशाच प्रकारच्या नवीन रोस्टिंग व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत राम राम.